स्वागत। तर आज आपण आलेलो आहोत नागापूर या गावातील थापली खंडोबा या ठिकाणी। तर माझ्यासोबत आहे माझा मुलगा तनिष तांबोळी। तर आपण आता त्या डोंगरावरती म्हणजे एक छोटंसं टेकडी आहे यावरती हे मंदिर वसलेलं आहे। तर आता आपण निघालो आहोत थापली खंडोबाच्या टेकडीवर। पण आता पायरी मार्गाने वरती जात आहोत। तर आपल्या उजव्या बाजूला एक छोटंसं साईबाबाचं मंदिर आपल्याला लागतं आणि ह्या संपूर्ण पायऱ्या ह्या व्यवस्थित सिमेंटमध्ये बांधून घेतलेल्या आहेत। तर चला आता आपण जाऊया थापली खंडोबा या ठिकाणी। पायरी मार्गाने वरती जात असतानाच समोर आपल्याला एक कमान दिसून येते। तर आपण आता पायरी मार्गाने वरती चालत आलेलो आहोत। तर इथपर्यंत आपण चालत येताना आपल्याला रस्त्यामध्ये 157 पायऱ्या लागतात। तर ह्या पायऱ्या चढण्यासाठी आपल्याला 5 ते 7 मिनिट हा वेळ पुरेसा झाला। तर आता पाहूया आपण मंदिराच्या परिसरामध्ये अजून काय काय येते। तर हे चित्रीकरणाच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत। समोरच आपल्याला दगडी बांधकामातील पुरातन काळातील दीपमाळ पाहायला भेटते। मंदिराच्या परिसराच्या चहूबाजूने हे दगडींनी बांधकाम केलेले भिंत आपल्याला दिसून येते। तर मंदिराच्या चारही बाजूनी दगडी बांधकाम केलेलं दिसून येतं म्हणजे भिंत बांधलेली आहे। आणि हे जे समोर दिसतं आहे लोखंडी ग्रिल हे यात्रेच्या वेळेस भाविकांना दर्शन घेण्यासाठी रांग लावण्यासाठी हे बनवलेलं आहे। लोखंडी पोल लावलेले आहेत रांगेसाठी। तर यामधून भाविकांना लाईनीने दर्शन घेता येते। तर हे पाहू शकता तुम्ही थापली देवस्थान ट्रस्ट नागापूर। आपण मंदिराच्या समोर आता पोचलेलं तर आता आपण थापली खंडोबा या मंदिराच्या बाहेरील परिसरामध्ये उभे आहोत आणि हे तुम्ही पाहू शकता थापली खंडोबाचं हे जे आहे हे पूर्वीच्या काळातील गाभाऱ्याचं जे आहे हे बांधकाम आहे। त्यानंतर इकडे पुढे नवीनमध्ये छोटासा एक सभामंडप उभारलेला आहे आणि मंदिराच्या परिसरामध्ये अतिशय मुबलक आणि स्वच्छ अशी ही जागा इथे या लोकांनी ठेवलेली आहे तुम्ही पाहू शकता। तसेच मंदिराच्या पाठीमागच्या बाजूलाही एक अतिशय सुंदर अशी कमान बांधण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी नवीन काहीतरी बांधकाम चालू आहे त्याच्याविषयी आपल्याला काही कल्पना नाही। तर मित्रांनो आता तुम्ही पाहू शकता हे पूर्ण सपाट आणि स्वच्छ अशी केलेली जागा आहे। तर ही जागा या बाजूने डायरेक्ट मंदिरापर्यंत येण्यासाठी गाडी रस्ता आहे। तर ही गाडी पार्किंगसाठी वाहने पार्किंगसाठी ही जागा तयार केली आहे। तर त्यानंतर तुम्ही असे पहा की ह्या मागच्या बाजूने पण एक तुम्हाला सुंदर अशी कमान बांधलेली दिसून येते। तर ह्या कमानीच्या आतमधून पण आपण मंदिराकडे जाऊ शकतो आणि आपण ज्या पायरी मार्गाने आलो त्या मार्गाने पण आपण मंदिराकडे येऊ शकतो। तर त्या कोपऱ्यामध्ये भाविकांच्या येण्यासाठी पाण्याची व्यवस्था केलेली आहे। तर असा थापली खंडोबा मंदिराचा स्वच्छ आणि सुंदर परिसर आहे टेकडीवरती आहे। तर आपण पण या ठिकाणी येऊन या मंदिराला एक वेळेस भेट द्या। तर आपण आता आलेलो आहोत
मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये। तर हे पहा, समोर आपल्याला मंदिरामध्ये ह्या मूर्त्या पाहायला मिळतात। तर हे तापलिंग खंडोबा देवस्थान आहे। हा जो गाभारा दिसतोय हा पुरातन काळामधील बांधलेला दगडींमधील आपल्याला पाहायला मिळतो। मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये सूर्यकाशी एक कमान बांधून मंदिराचं आकर्षण अजून वाढवलेलं आहे। तर मंडळींनो, आता आपण आलेलो आहोत तापलिंग खंडोबा या मंदिरामध्ये। तर या मंदिरामध्ये आपल्याला मंदिराचे जे पुजारी किंवा सेवा करणारे जे आहेत, तर वैभव शिंदे आपल्याला भेटलेले आहेत। तर इथं आल्यानंतर मला असा प्रश्न पडला, इथे चार मूर्त्या आणि एक शिवलिंग पण दिसत आहे, म्हणजे पिंड दिसत आहे, पण याविषयी मला काही माहिती नसल्यामुळे तर मी आता हे जे आपले वैभव शिंदे जे पुजारी आहेत तर यांच्याकडून आपण माहिती विचारून घेऊया। त्यासाठी दादा, पहिलं आम्ही तुम्हाला विचारतो की तुम्ही तर एवढं तरुण आहात, पण तुम्ही तर पुजारी म्हणून काम पाहता, कारण पुजारी म्हणजे वस्तू थोडं वयस्कर असं असतं, पण तुम्ही एवढं तरुण असताना तुम्ही पुजारी म्हणून काम पाहता कसं काय? आमच्याकडे परंपरा आणली आधी बसून, म्हणजे ही तुमच्याकडे कधीपासून परंपरा आहे? तरी आमच्या आजोबांच्या पंजोबांच्या काळात। तर पहा मंडळींनो, वैभव शिंदे जे आहेत यांच्या पंजोबापासून या देवाची पूजा अर्चा करायची जी परंपरा आहे तर ही यांनी पुढे कंटिन्यू चालू ठेवली आहे। त्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद। फक्त आता आम्हाला या मूर्तींविषयी थोडी माहिती सांगा, यांची नावे सांगा। हे आपले सापळी आणि वारसा आणि बाबू आणि दास, आणि हे जे आहे हे पंचलिंग। तर हे पहा, हे जे पहिलं आहे हे तापलिंग, माळसा दास आणि हे पंचलिंग, हे पंचलिंग। तर मित्रांनो, आपल्याला वैभव शिंदे यांनी अतिशय व्यवस्थित माहिती सांगितली, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार। तर भेटूया आता आपण पुन्हा अशाच एखाद्या नवीन ठिकाणी, तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवाय, धन्यवाद।